नगरचे भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांच्या संदर्भातील. सुजय विखे पाटलांकडून ईव्हीएम संदर्भात पडताळणीची मागणी करण्यात आलेली आहे. ईव्हीएमच्या जिल्हा नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केलेली आहे. ईव्हीएम पडताळणीची मागणी करणारे भाजपचे हे पहिलेच उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव झालेला होता आणि त्यानंतर आता त्यांनी ईव्हीएम बाबतच शंका उपस्थित केलेली आहे. भाजपचे हे पहिलेच उमेदवार आहेत ज्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केलेली आहे आणि त्याच्या पडताळणीची मागणी केलेली आहे. सुजय विखे पाटील यांच्या या संपूर्ण मागणीवरती खासदार निलेश लंके यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओमर यांनी. निवडणुकीच्या निकालानंतर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगांकडे एक अर्ज केला असल्याचं माहिती जी आहे तर ते समोर आली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः निलेश लंके आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. इथं माझ्या निवडणुकीचा साक्षीदार आहे. माझ्या निवडणुकीचा निकाल सगळ्यात 10:30 जाहीर झाला. म्हणजे एक गोष्ट चार चार वेळा ती नजरे खालून त्या अधिकाऱ्यांनी घातलेली आहे. निवडणूक अतिशय पारदर्शकपणे पार पडत असते आणि ज्यांनी आक्षेप घेतला त्यांचे वडील या जिल्ह्याचे पालकमंत्री, ते स्वतः महसूल मंत्री आणि महसूल मंत्र्याच्या अखत्यारीतच बऱ्यापैकी हा विषय असतो. विषय म्हणण्यापेक्षा कलेक्टर कोणाचा, महसूल विभागाच्या अंडर येतो. प्रांत, तहसीलदार असू, सर्कल असू, जी निवडणूक प्रक्रिया निकालाची प्रक्रिया करणारी जी यंत्रणा असते, निकालाची असू किंवा निवडणुकीची असू, ती महसूल यंत्रणा बऱ्यापैकी त्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये असते. उलट माझ्यासारख्याने आक्षेप घेणं अपेक्षित होत, पण यांना ह्या परिवाराची एक खासियत आहे, यांना पराभवच मान्य नाही, यांना पराभव मान्यच नाही. मग आता लोकांच्या नजरेसमोर जायचं तर मग कसं जायचं असं म्हणता येणार नाही ना. आता मी पडलो मग काही सांगत नाही, ते ईव्हीएम मध्येच घोटाळा झाला असेल, ईव्हीपॅडमध्येच घोटाळा झाला असेल. हे पराभव मान्य करायला शिकलं पाहिजे. माणसाने राजकारणामध्ये आल्यानंतर पराभव पण मान्य करायला शिकलं पाहिजे आणि विजय झाल्यानंतर आनंद सुद्धा आनंदानेच पचवता आला पाहिजे, शांततेनेच पचवता आला पाहिजे. या गोष्टी आपण शिकलं पाहिजे. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर.